ज्येष्ठ नागरिकांना विमानातून मोफत प्रवास. रेल्वे बस नंतर आता विमान प्रवासही फ्री. ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा करता येणार. ज्येष्ठांनाही आता मोफत विमान प्रवास करता येणार आहे. ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे अगदी खरं आहे. रेल्वे आणि बसमधील मोफत प्रवासानंतर आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी एक योजनाही आखण्यात आली आहे. त्यानुसार तीर्थयात्रेला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमान प्रवास करता येईल. याशिवाय विमान प्रवासात त्यांना मोफत जेवणही दिलं जाईल. ज्येष्ठ नागरिक ज्या तीर्थस्थळाला भेट देतील तिथं त्यांच्या राहण्याची सोय अगदी मोफत असेल. मध्य प्रदेश सरकारनं ही योजना जाहीर केली आहे. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या मोफत विमान सेवेचा लाभ. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना सरकारी खर्चात धार्मिक स्थळांना भेट देता येईल. या योजनेचा लाभ घेणारे नागरिक हे मध्य प्रदेशातील रहिवासी असणं बंधनकारक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना सुरू केली आहे. भारतात तीर्थस्थळांची यात्रा करणं हे पुण्याचं काम समजलं जातं. तीर्थयात्रा करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच मध्य प्रदेश सरकारनं ज्येष्ठांसाठी ही खास योजना आणली आहे. आता मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकारही इथल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमान प्रवास घडवणार का हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे 24.